नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, आजच्या संस्कार बिल्डिंग कार्यशाळेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज माणूस एवढा भावनाशून्य झाला आहे, सेल्फ सेंटर झाला आहे, तो केवळ संस्कार अभावामुळे असं वाटायला लागलं। आणि म्हणून माझ्या लहानपणी पंक्तीमध्ये श्लोक म्हणून जे एक संस्कार बिल्डिंगचं मोठं काम चालायचं त्याबद्दल मी आपल्याशी आज चर्चा करणार आहे। आणि त्या काळात गाव पंगत ही केवढं मोठं संस्कार बिल्डिंगचं शाळा होती, युनिव्हर्सिटी होती, हे सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करणार आहे। सांगणं कशाकरता, त्यापासून काहीतरी आपल्याला घेता आलं पाहिजे। पहा मंडळी, गावातील पंगत बसली आहे, रात्र आहे, वारकाची धेडकं भडभडत आहेत, अंडूक उजेड पडला आहे, पंगत वाढून झाली आहे। आता तोंड घ्यायच्या अगोदर पंक्तीतच एक माणूस हा श्लोक म्हणतोय, पहा। धरी रे मना संगती सज्जनांची, जिने वृत्तीही पालटे दुर्जनांची, बळे भाववृत्ती सत्संगी लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे। पहा मंडळी, आता पहिली ओळ काय म्हणते, धरी रे मना संगती सज्जनांची। सज्जन कोण? सज्जन म्हणजे जे लोक सत्याचे पुजारी आहे, सत्य बोलतात, सत्य चालतात, सत्य ऐकतात, असे ते सज्जन। हे म्हणा, अशा सज्जन लोकाची तू संगती जर, त्यामुळे तुझ्या मनात जे काही वाईट कुविचार असतील ते निघून जातील। दुसरी ओळख आहे, बळे भाववृत्ती सन्मार्गी लागे। हे म्हणा, तुझ्या मनामध्ये हा जो भौतिक वैभवाची, भौतिक गोष्टीची जी जबरदस्त लालसा आहे, ती या सत्संगीमुळे निघून जाईल आणि तू सन्मार्गाला लागशील। पुढे काय म्हणतो, महापूर तो काळ विक्राळ भंगे। आणि मग जसं धन हे कुबेराचे आणि तन हे काळाचे, शरीर हे काळाचे, म्हणजेच हे शरीर जर चांगलं राहिलं, तंदुरुस्त राहिलं, मरण लवकर येणार नाही। पण कुसंगती घडली तर माणसाचं शरीर लवकर जराजर्जर होतं आणि मरण लवकर येतं। म्हणजेच सज्जनाच्या शक्तीनं राहिलं तर आयुष्यमान वाढतं, ही गोष्ट बिंबवण्याचा प्रयत्न। सज्जनाची संगती धरली तर आयुष्यात संकट येत नाही आणि हा भवसागर चांगल्या प्रकारे तरुण गेला जातो। हा या श्लोक म्हणणाऱ्याचा पंक्तिवत लोकांना सांगण्याचा एक मार्ग आहे असं मला वाटतं। आणि दिस इज व्हेरी गुड संस्कार बिल्डिंग मेथड, ही सहशिक्षणाचा एक प्रकार आहे। थँक्यू। मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एमएससीबी आणि नॅशनल सेफ्टी कोचिंग नंबर। काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर संस्कार बिल्डिंग व्हिडिओज रिगार्डिंग द मेथड्स ऑफ माय चाइल्डहूड। थँक्यू।